सरलाबाई, वय अवघत 23 वर्ष. ऐन तारुण्यात सरलाबाईंचा नवरा त्यांना सोडून गेला कायमचा. त्याचं कारण ठरला तो दुष्काळ. सततच्या नापिकीनं सरलाबाईंच्या नवऱ्यानं विष पिऊन आपली जीवनयात्रा संपवली. आपले वृद्ध आई वडील आणि तरुण पत्नीसह 2 मुलांना उघड्यावर टाकून तो गेला. सरलाबाईचा नवरा कृष्णा लहाने आई वडिलांचा एकुलता एक मुलगा. पैठण तालुक्यात अवघी 2 एकर शेती. या शेतीत गेली 2 वर्ष काहीच पिकलं नाही, त्यामुळं कर्जाचा डोंगर उभा राहिलाय. त्यातूनच कृष्णानं निराश होऊन आपली जीवनयात्रा संपवली. मुलाच्या निधनानं सगळं कुटुंबच रस्त्यावर आलंय. खचलेले आई वडील पुण्याला निघून गेले. ते आता एका बंगल्यावर वॉचमन म्हणून आपला जीवनगाडा हाकतायत, तर सुनेला माहेरी पाठवून दिलंय. करणार तरी काय, जिथं स्वतःचं जगणं महाग त्यात सून आणि 2 लहान नातवंडांना जगवणार तरी कसं. नवऱ्याच्या निधनानं सरलाबाई पूर्ण खचल्यात. अजूनही नवऱ्याची आठवण अनावर झाली की त्या बेशुद्ध पडतात. दुःखानं आता त्यांचे डोळेही कोरडे पडले. आता त्यांना चिंताग्रस्ती आहे ती 2 चिमुरड्यांची. भरपूर कर्ज झालं, म्हणजे किती झालं ते माहिती नाही. सासूसाठी काढलेली आहे आणि त्याच्यामुळे आत्महत्या झाली. सासू सासरे पुण्याला राहतात. 2 मुली आहेत, 1 4 वर्षाची आहे आणि 3 महिन्याची. आता मी काय करू, मग माझं दुखतं. माझे वडील, आई वडील मला ते बी शेतीच करतात लोकांची. ते मला पाहते का, माझ्या मुलाला पाहते, कोणाला पाहते ते मुलीला. सरलाबाईंच्या आई वडिलांची परिस्थिती ही बेताचीच आहे. दोघही शेतमजूर म्हणून काम करतात. अजून मुलीच्या लग्नासाठी घेतलेलं कर्जच फिटलं नाही. त्यात जावयाच्या निधनामुळं मुलगी आणि तिच्या 2 तान्हुल्या मुली घरी परतल्यात. त्यामुळं सरलाबाईंच्या आई वडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय. आईच्या डोळ्यातलं पाणी थांबत नाही, तर वडिलांची जणू वाचाच गेलीय. ते फक्त घडतंय ते शांतपणे पाहतायत. आम्ही लोकांचे 6 महिने घालून लग्न केले. लोकांचं कर्ज पाणी फेडीत नाही तर मुलगी इथं येऊन बसली. आता तिचा दवाखाना पाहायचा का, तिच्या 2 मुली पाहायच्या, काय करायचं. आम्ही लय चिंता, आम्हाला झोपा सुद्धा येत नाही. आता काय करायचं. ती मुलगी म्हणते मी जगू का मरू, आता नवरा वीज कर्ज पाण्याने गेले आणि आता मी जगून मा काय उपयोग. या 2 पोरी कशा पोसू मी. भीषण दुष्काळानं तरुणांनाही जीवन नकोसं केलंय. गेल्या महिनाभरात 22 तरुणांना या दुष्काळानं गिळलंय. हा फक्त दुष्काळ नाही, आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या या दुष्काळरूपी दानवाला मात देण्यासाठी तातडीनं उपाययोजना करा. हाच टाहो सरलाबाईंसारख्या अनेक जणी फोडतायत. विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.